काय झालं श्रेया यार? पहिले नोकरीचा ना फार गंभीर प्रश्न निर्माण झाला यार. कोण रे? अरे यार, दोन वेळा IBPS POG प्री काढली, एक वेळा इंटरव्ह्यू पर्यंत गेलो, तिथे कटलो. घरचे म्हणते की प्रायव्हेट जॉब करा, काही प्रायव्हेट जॉब पाय म्हणते. काय पण आता HDFC याच्यात गेलो होतो, कुठं जमलं नाही, इंटरव्ह्यू मध्ये कटलो. ते म्हणते फ्लुएंट तुमची इंग्लिश चांगली नाही आहे, काय करा समजून राहिलं. आता आता धंदा टाकतो म्हटलं तर भांडवल नाही आहे. माहितीच कंडिशन आले का श्रेया? तुला माहिती आहे का ते मागं आपल्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर जागा निघलं होतं महानगरपालिकेमध्ये, झालं तो त्याच्यात पास. मग काय, मग गाण वस्ती गेलो नाही. आणि आता ते तलाठी हुकली 8 मार्कानं. काय गोष्ट मंगले का? पूर्ण जिंदगीले माहित आहे माणूस कावल्यासारखा झाला. काय करावं काय नाही करावं काही समजून नाही राहिलं. एक पेपर राहते याची प्री निघण, तर त्याची मेन्स निघण, मेन्स राहिलं तर इंटरव्ह्यू. हॅलो, अरे कुठं रे अंजू? बर बरं, थांब तिथं थांब, येऊन राहिलो. काय करून राहिलं तिथं? काही नाही, बसलो. कधीला घेऊन? सकाळीच झालो आज. आज सकाळीच चालू, गमी नाही बसलो इकडे. आणि ते तुझ्या काय झालं मिलिटरीच्या भरतीचं, चंद्रपूरच्या? ते कटलो ना मी रनिंगमध्ये थोडशा आहे ना. मग काय पहिल्या भरतीत लागला का तू? काय आदित्य भाकरे हो रे? नाही काय तू जा. ते तर आहे, काही नाही राजा, नोकरी पाहिजे चंदा. आता अबे बोक्काड शिंग, जमचम तू अंड्याच्या बाहेर निघाला. हा, तू वय किती आहे बे? 19. इथं म्हटलं पोट्टे 28 वर्षापर्यंत मारून राहिले भरती. हा, आणि तुला काय पहिल्या जात लागून नशिंग तू? आज निवड्या लागशी ना. ते तर झालं. मला माहित आहे तू किती मेहनत करत होता, किती गाण घासत याच्यात ग्राउंडवर. आता नाही लागशील तर दुसऱ्या भरतीत लागशील, तिसऱ्या भरतीत लागशील. पण तू तिसऱ्या भरतीच्या वर लागत नाही, आताच लागशील दुसऱ्या किंवा तिसऱ्या भरतीत. समजला? अबे एवढं टेन्शन घ्या लागते काय? उम्मीद पे तो दुनिया कायम आहे. समजला? लागशील आज नाही उद्या, भोकात. शुभम भाऊ, यावेळेस जमन का आपलं? जेवढा अभ्यास करू लागलो, सगळे पोट्टे अभ्यास करू लागले, एवढे जमन का आपलं? कसं आहे शशांक, माहित आहे का, जमते सगळंच. पण जो पुण्यातल्या पोट्ट्यामध्ये सिरियसनेस आहे ना, तो आपल्या इथं नाही आले का? पोरं काय करते, ग्रॅज्युएशन झालं का चला अमरावती, आणि काय तर MPSC क्लास करायला जाते. इथं आल्यावर माहित आहे का त्याच्या मग भलतेच कामं लागते. हो ना, पहिली गोष्ट तर मित्र भेटते. मित्र भेटते, चांगले मित्र भेटले, त्याच्यासोबत राहिलं तर काही वाट नाही. पण मग काय खाणं पिणं हे ते चालते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे ज्या वेळेवर आले पाहिजे त्या वेळेवर न येतात ते पहिलेच येते, ते म्हणजे पोरगी. आणि पोरगी आयुष्यात आली ना बाबू तर झालं. मग काय बा माय सोना, उठली काय, जेवली काय, गेली काय, या सगळ्या गोष्टी चालू होते. मग तिले खाले नेऊन देणं, तिचा डब्बा बंद असला याचं नाही ते हारायचे उपाशी, पण तिले खाले नेऊन देणं, या सगळ्या गोष्टीत माहिती आहे का त्याचा वेळ जाते बाया. त्याच्यामुळं मग कसं आहे अभ्यास होत नाही. आणि पोरायचं कसं आहे, वेळेचं नियोजन नाही जमत. चहा प्याले आले तर 5 मिनिटाचा वेळ राहते. चहा प्याला लागतेच किती वेळ? 5 मिनिटं लागते राजा चहा प्याले वेळ. हा, पण बोर राहते एक एक घंटा. एखादा समजा पॉलिटीचा अभ्यास करते, एखादा कलम चालू होते त्याच्यातनी, त्या कलमाचा कधी तो राजकारणात जाते काही पता नाही लागत. काय घेणं नाही बरं त्याचं आपल्याला, तर त्या राजकारणात वेळ घालतो आपण. पोरं माहिती आहे का अभ्यास चालू करते, येते, हा कुठं ट्युशन लावते, क्लास लावते, सगळं लावते. मास्तर सांगते भाऊ याचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, जाते पुस्तक घेऊन घेते, काही ज्या काही वाचणं सुरू करून देते. मला सांग, पोराला सिलेबस माहित नाही आहे. MPSC करायची असेल ना तर पोराला सिलेबस पार्ट असला पाहिजे. तेव्हा सिलेबस पार्ट असेल तर तेव्हा आपल्याला एक आपल्यासमोर व्हिजन राहते काय आहे, तर म्हणजे त्या दृष्टीने आपण अभ्यास करतो. नाही तर मग भलतच वाचतो. पेपर वाचताना काय करतो माहिती आहे का, कुठं मर्डर झाला, कुठं खून झाला, कुठं काय झालं, चोरी झाली, या गोष्टीवर आपण जास्त फोकस करतो. आपला फोकस कोणत्या गोष्टीवर असला पाहिजे, आपल्याला जे आवडत नाही ना त्या गोष्टीवर फोकस असला ना तर MPSC निघते. जे आवडते ते जर केलं ना तर MPSC निघत नाही, असा प्रॉब्लेम आहे शशांक. हे पुण्याचे पोट्टे नाही करत ना, त्याच्यामुळे आपल्या इथे पोरं नाही लागत राजा. काय मी 5 वर्ष झाली त्यात नाही आहो, आता चालू आहे, 2-3 वेळा प्री निघाली, पण मेन्स काही निघून नाही राहिली. होईल म्हणा काहीतरी, तुझंही होईल. तू कर अभ्यास, अशा काही सोडू नको. नाराज नाही, लय डिस्ट्रॅक्शन येते पोरांमध्ये.
इथं आलं ना बोरग गाव नाही ते इथं आणि त्याच्या मागं भलतेच काम लागते. आता तूच पाह ना गावाचा एखादा पेशंट असला चाललेच होय. अरे लावला सशांगले पण कुठं आहे सशांग आपला पेशंट आहे पाहिजे. पोरीचं टेन्शन लागते, मित्राचं टेन्शन लागते, म्हणजे लय कामं लागते इथं आल्यावर. आता सांस्कृतिक भवन मध्ये एवढे हे राहते कार्यक्रम काय तर प्रेरणा घेणारे कार्यक्रम राहते. पूर्ण बिलकुल तयारी करून असे टाइप टिप मध्ये जाते. खायला जाते माहिती आहे का तिथं येते पुरी आणि पुरी पाहिली जाते. त्याच्यात टाइमपास होते. प्रेरणा गिरणा काही नाही घेतली का थोड्या वेळासाठी एकदम असे हे होते. चिकून आले का असं वाटते काय वाचून काय नाही आणि आल्यावर मग काय सगळं ढ्या होऊन जाते. काहीच नाही बाबू पण कसं आहे जाऊ दे घे चहा घेणं काय आले का लय कंडिशन बेकार आहे. आता मी 4-5 वर्ष झाले करून राहिलो. आले तर पाहिजे होते म्हणा पण आपलं प्रॉपर असलं मार्गदर्शन चांगलंय सर लोकांचं मार्गदर्शन राहिलं सगळं होते. आता सर काही हिंमत हारू नको आणि त्या यात्रेत दुकान लावायची काहीतरी इच्छा आहे वाटते तुझी तर काही एवढा लागू नको त्याच्या माग. थोडस काहीतरी काटकसर कर पहिल्याची होऊन जाते ऍडजस्ट. आणि कसं आहे आपल्याला ज्या गोष्टी अभ्यासापासून पुस्तकापासून प्रवृत्त करते त्या गोष्टीच्या माग काही लागू नको. चांगला अभ्यास कर. लायब्ररीत गेल्यावर महत्वाचं म्हणजे झोपानोक काढू. पोट्टे जेवण करते आणि जाऊन झोपा काढते लायब्ररीत. तर हे सरळ टाळ थोडंसं. बाकी काही नाही होऊन जाते तुझं. आता समोर राज्यसेवा आहे एप्रिल महिन्यात. ते नाही झाली तर समोर कंबाईन आहे. आता तुझं BSc झाला आहे. समोर फॉरेस्टची एक्झाम आहे. लय एक्झाम आहे अशा लागेल तेवढ्या. तर पाय ट्राय कर होते काहीतरी. हो कर काही होत नाही. कसं आहे एकदम माणसानं आशा नाही सोडली पाहिजे. आशा सोडली तर मग कसं होत नाही राजा होऊन जाते. आता मी हाच ना आशेवर 5 वर्ष झाले. होते काय लोड नाही घ्यायचं. घरचे सपोर्टिव्ह राहते आपल्या होऊन जाते. म्हणून सांगणे उद्योग शिका पराधीन राहू नका. आपल्या हक्काचा हा पैका गुढी जाकात उंटावून शेणे नको हकलो. अरे भाई मी तर भाऊ ऍज अ व्यावसायिक हा कीर्तन सुरू करणार आहे.